राज्यात आलेल्या महापुरामुळे 10 लाख लोक 6000 छावण्यांमध्ये राहत आहेत. सध्या महाराष्ट्र शासनाकडनं दिली जाणारी मदत कमी पडतेय. राज्यातील अनेक नागरिक संस्था वस्तू आणि निधी स्वरूपात मदत करण्यास इच्छुक आहेत, मात्र नागरिकांकडनं दिल्या जाणाऱ्या मदतीवर GST लावून या अशी मागणी भारिप बहुजन महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी केली आहे. केरळ राज्यावर कोसळलेली आपत्ती अतिशय वाईट आहे. सध्या शासनाकडनं मदत पुरवली जात असली तरी ती कमी पडत आहे. प्रत्येक आपत्तीवेळी महाराष्ट्र मदतीसाठी पुढे असतो, त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केरळच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून आवश्यक मदतीची माहिती घेऊन त्या स्वरूपात मदत करावी. केरळमध्ये सुमारे 17 लाख घरे पडली आहेत, त्यामुळे महाराष्ट्र सरकारने काही घरे बांधून देण्याची जबाबदारी घ्यावी. महाराष्ट्रातनं केरळ येथे केल्या जाणाऱ्या मदतीवर GST लावू नये असं मत प्रकाश आंबेडकर यांनी यावेळी व्यक्त केलं आहे. केरळमधली परिस्थिती ही अत्यंत वाईट आहे. जनतेला असणारं अपील करण्यात येत आहे की त्यांनी सरळ हाताने मदत केली पाहिजे. अनेक घरं त्या ठिकाणी नादुरुस्त झालेली आहेत किंवा खाली पाडावी लागतील आणि पुन्हा रिबिल्ड करावी लागतील. जसा भूकंप होतो अशा वेळेस आपल्याला असणारं घरं पडलेली आपल्याला दिसतात, परंतु एखाद्या वेळेस पूर आला की त्यावेळेस घरामध्ये पाणी गेलेलं आपल्याला दिसतं. पण पाणी जसं ओसरत जातं तसं असणारं ही घरं कोसळतात अशी असणारी परिस्थिती आहे. परंतु जे काही शासनामार्फत पुरवल्या जात आहे, म्हणजे एअर ड्रॉपिंग केलं जात आहे, ड्रायफ्रूट्स असेल किंवा असणारं सकस अन्नसुद्धा जे पुरवल्या जात आहे, ते प्रॉपरली खाण्यासाठी ज्या प्लेट्स पाहिजे त्याही नाहीत अशी असणारी परिस्थिती आहे. आणि म्हणून मुख्यमंत्र्यांना माझी असणारी विनंती आहे, केरळाच्याही आणि महाराष्ट्राच्या अनेक लोकांना असणारं भरीव मदत त्या ठिकाणी करायची आहे. त्याच्यामुळे प्रत्येक वेळेस महाराष्ट्रातून असणारं आम्ही एवढी घरं बांधून देऊ असं असणारं जे आश्वासन जातं ते ह्यावेळेसही गेलं पाहिजे असं मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना विनंती करतो आहे.